हाय एवरीवन वेलकम टू माय चॅनल किड्ससाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आपले जे किड्स आहेत तर आपण म्हणजे पेरेंट्स असं खूप टेन्शनमध्ये असतात खूप विचार करतात की मी याला म्हणजे कसं शिकू किंवा मी ह्याला स्टडीमध्ये कसं म्हणजे बोलू किंवा स्टडी शिकवण्यासाठी मी याच्यासाठी काय फायदा करू काय उपयोग करू तर त्याच्यासाठी बेस्ट असं ऑप्शन आहे की जेव्हा आपण बाळाला डिप्रेशनमध्ये टाकतो किंवा आपण त्याला म्हणतो की हे तू मनच हेतू म्हणल्याशिवाय मी तुला सोडणार नाही किंवा हेतू म्हणल्याशिवाय मी तुला हे देणार नाही तर हे देखील खूप चुकीचं आहे कारण की बाळ आहे ना ते असं एकदम खेळकर वृत्तीचं असतं तर त्यांची अशी मन मनाची वृत्ती त्यांची अशी असते की माझ्यासोबत खेळत खेळतच सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात किंवा मला शिकवाव्यात तर बाहेर जेव्हा खेळत असताना तेव्हाच आपण त्याला असं बोलत बोलत ह्या गोष्टी किंवा ए बी सी डी किंवा बाकीच्या गोष्टी वन टू थ्री फोर किंवा वॉट इज युअर नेम वॉट इज युअर मदर नेम वॉट इज युअर फादर नेम फादर ब्रदर वगैरे सिस्टर किंवा आसपासच्या काही ग्रँडफादर वगैरे आपण त्यांना दाखवू शकतो आपण खेळत खेळत त्यांचं म्हणजे त्यांना बोटाने दाखवू शकतो त्यांचं नाव त्यांना सांगू शकतो त्यांना शिकवू शकतो अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही करू शकता पण जेव्हा तुम्ही त्याला म्हणताय तु तु की हे तू मनस किंवा हे तू करस तर त्यांची ती मनस्थिती नसते कारण की लहान बाळे बाळांना हे समजत नसते की मला हे हे मी केलं तरच हे मला हे करतील किंवा मी हे म्हणलंच पाहिजे असं त्यांची मनोवृत्ती नसती त्यांना खेळकर वृत्ती असते त्यामुळे त्यांना सगळं खेळण्यातून म्हणजे शिकायची सवय लागलेली असते त्यामुळे त्यांना आपण असं खेळण्यातूनच असं प्रभावित करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही त्याला खेळत खेला खेळत ए बी सी डी म्हणू शकता बोलत बोलत ए फॉर ॲपल विचारू शकता बी फॉर बॉल विचारू शकता असं तुम्ही खेळत खेळत त्याला दाखवू शकता की दा हे ॲपल आहे बॉल आहे असं चार्ट मिळतात डीचे पहिलं खूप मिळत होते आता मिळतात का नाही मला माहीत नाही अवेलेबल आहेत का नाही ते पण माहीत नाही आहे आहे साईडला एक चार्ट तो मराठीतला आहे तो आता नाही लेवल दुसरीकडे पण खूप चौकशी केली पण मोबाईलवरती वगैरे वर पण आलेलं आहे आजकाल किड्स सगळे मोबाईल बघतात तर आपण मोबाईल देतोच किड्सला कारण की आपल्याला थोडंफार काम त्या टायमला देखील तुम्ही त्याला ए बी सी डी लावून देऊ शकता टाईम्स लावू लावून देऊ शकता आवडतीचे इंग्लिशमधनं थोडेफार राईम्स असतात ते लावून देऊ शकता ते त्याच्या कानावरती पडून पडून ते ॲब्झर्व करतात आणि त्यातले एक दोन एक दोन गोष्टी तो ब बोलत राहतो आपल्यासोबत तुम्ही नक्की ऑब्झर्व करा मी केलेला आहे खूप कारण माझा बा देखील तसंच करतं आणि त्या गोष्टी त्या तो ते बोलतो मग ते इंग्लिशमधनं असेल तरी तो ती राईम्स बोलतो थोडेफार थोडेफार एखादी शब्द बोलतो तर ते आपण त्याला कम्प्लीट करू लागायचं ते आपण जेव्हा त्याच्यासोबत बोलायला लागतो किंवा आपण जोब त्याच्यासोबत शेअर करायला लागतो तर ते पण आपल्यासोबत बोलायला लागतो तो पण आपल्यासोबत शेअर करायला लागतो तर ह्या गोष्टी बेस्ट आहेत आणि अशा प्रकारेच तुम्हाला बाळाला शिकवायचं आहे बाकीच्या गोष्टी किंवा त्याला पुढे न्यायचं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही मी सध्या दोन तीन म्हणजे खूप असं बरंसं मागवलेलं आहे बाळासाठी ऑनलाईन पण मागवलेलं आहे आणि असं पण परचेस केलेलं आहे तर हे बघा हे बुक आहे मॅजिक बुक म्हणून हे पाहू शकता आणि त्याच्यावरती हा पेन मिळालेला आहे याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाण्यावरती हा पेन चालतो तर याच्यामध्ये ड्रॉइंग आहेत बनव हे बघू शकता असे ड्रॉविंग्ज आहेत खूप सफेद आहे त्यामुळे हे दिसणार नाही आहेत कारण की याच्यामध्ये पाणी होतायचं आहे आणि याच्यामध्ये असं याच्यावरती असं गिरवायचं आहे तर लहान बाळांना असं रेषा मारायला गिरवायला खूप आवडतं तर ते असं गिरवतात ना तर ता त्या टायमाला हे चित्र आहे ना ते असं ठळक होतं मग ते त्यांना दिसू लागतं ते चित्र तशा प्रकारचे हे बुक आहे हे पाहू शकता वॉटरवर चालणारा पेन आहे हा आणि हा असा गिरवल्यानंतर हे बुक हे चित्र आहे ते असं ठळक होतं तर अशा प्रकारचे अशा प्रकारचे त्याला बुक लहान द्यायचे आहे जेणेकरून त्याला असं फील व्हावं की आपण गोष्टी असतात ज्यासाठी म्हणजे आपल्याला शिकण्यासाठी असतात किंवा आपण त्याला करू शकतो आणि दुसरा आहे तो म्हणजे आम्ही ऑनलाईनवरून मागवलेला तक्ता आहे हे पाहू शकता तुम्ही हे गेम टाईप आहे म्हणजे बाळांना कसं किड्सला कसं गेममधून खेळल्यासारखं किंवा असं त्यांना खेळण्यामधून असं काहीतरी मिळावं असं त्यांची इच्छा असते त्यामुळे हे पण बेस्ट ऑप्शन आहे हे पाहू शकता तुम्ही तर हे ते याच्यामध्ये असं ठोकळे दिलेले आहेत ते याच्यामध्ये असे घालायचे आहेत तर आपण त्याला खेळत 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 हे आपण शिकवू शकतो आणि याच्यामध्ये असे ठोकळे लावायला वगैरे असे शिकू शकतो तर हे पण खूप बेस्ट ऑप्शन आहे तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचे ठोकळे दिलेले आहेत हे बघा तर हे बघा इथे डबल्यू आहे तर हे मी इथं लावते तर हे बघा हे डब्ल्यू असं लावलेलं आहे हे यम आहे तर हे मी हे बघा यम लावलेलं आहे हे बघा तर हे असं आपण बाळाला खेळत खेळत शिकू शकतो आणि हे बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याला हे समजतं पण आणि ते हे जे आपण इथं ड्रॉईंग्ज आहेत जे चित्र आहेत ते बघून पण ते खूप लवकर शिकतं की कशाला काय म्हणायचं आणि त्याला सम समजतं पण की ए म्हणजे काय बी म्हणजे काय सी म्हणजे काय ते कसं दिसतं तर त्यासाठी पण हे बेस्ट ऑप्शन आहे हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझे हे दोन प्लस कमेंटमध्ये नक्की सांगा अजून प्लस आहेत माझ्याकडे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासोबत शेअर करेन अशा प्रकारे आपल्याला केसला शिकवायचे आहे त्याच्यावरती आपल्याला कुठल्याही प्रकारचं बोदरेज वगैरे टाकायचं नाही आहे तर प्रकारे तुम्ही बाळाची बाळाला शिकू शकता आणि ते खूप आवडीने शिकेल कारण की माझा हा एक्सपिरियन्स आहे मी माझ्या बाळाला खेळत खेळतच जास्त गोष्टी शिकवलेल्या आहेत तर हे पहा आणि रोज संध्याकाळी त्याच्याकडून ते, ते आपण जे बोलतो किंवा म्हणतो तर त्याचे रिव्हिजन आपल्याला त्याला त्याच्याकडून संध्याकाळी झोपताना एकदा हसत हसत खेळत खेळत म्हणून घ्यायचे आहे आणि तो म्हणतो देखील आपल्यासोबत खेळत खेळत म्हणल्यानंतर आणि तो एन्जॉय देखील दे करतो एन्जॉय करत करत जर त्याला शिकवलं तर तो खूप आवडीने शिकेल असा माझा माझा दृष्टिकोन असा आहे तुम्हाला कसं वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा